Happy birthday to you. Happy birthday, dear Nisha. Happy birthday to मैडम हे पाचशे रुपये घे यालीस प्रमाणे सामान आणून दे आणि उरलेले पैसे तुला ठेव. सॉरी मॅम पण मी हे काम नाही करू शकत. अगं उरलेले पैसे तुला ठेव ना. मॅम मी कंपनी पॉलिसी फॉलो करते. कसली आली कंपनी पॉलिसी आहे तर सिक्युरिटी गार्डच ना. मॅडम माफ करा पण आम्हाला कोणाचेही पर्सनल कामं करणं अलाउड नाही आहे. आय एम सो सॉरी मॅम. तुमची सिक्युरिटी ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्या संदर्भात आम्ही कसलंही काम करू. एक वेळ तुमचा जीव वाचवायला आम्ही आमचा जीव पणाला लावू. पण कोणाचेही पर्सनल कामं करणं आमच्या प्रोटोकॉलमध्ये नाही बसत मॅम. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. बरं बरं मला नको शिकू प्रोटोकॉल्स. माझी मीच जाते. मी काही रस्त्यावरच्या मवाली नाही आहे. तुमच्या घरचा माणूस आहे. ए तू काय माझ्या घरचा माणूस नाहीयेस समजला ना. अहो असे कसे म्हणता. तुम्ही आमच्या जीवलग मित्राची बायको. आता जीवलग मित्राची बायको म्हणजे आमची जीवलग बहिणी नाही का. हा अहो जरा थांबा. खबरदार परत मला हात लावलास तर तो हात तोडून तुझ्या हातात देईन. तुला हजार वेळा सांगितलंय माझ्या मागे मागे येऊ नकोस तरी पण तुला कळत नाही ना. निर्लज्ज कुठला आणि मला वहिनी बोलून नात्याचा अपमान करू नकोस. ओके ओके शांत व्हा शांत व्हा. कशाला उगाच सध्याच्या ब्लड प्रेशर वाढवते. अहो त्रास मला पण होते ना. चल कधीशा भेटू पुन्हा. अरविंदला विचारलं म्हणून सांगा. बाय. काय मग गौराबाई शाळेला सुट्टी लागली वाटत तुमच्या. मज्जा आहे तुमची आता. हो ना खूप मज्जाच मज्जा आहे. मॅडम एक विचारू. विचार ना. तुम्ही नेहमीच उभे असता. तुमचे पाय दुखत आहेत का हो. नाही गो बाळा आमची ड्युटीच तशी आहे ना. ओ अच्छा बाय बाय. ए इकडे तू गेट सोडून बाहेर गेलीसच कशी. आम्ही पगार तुला समाजसेवा करायला देतोय काय. गेट सोडून भलत्या लोकांना मदत करणं तुझ्या ड्युटीच्या प्रोटोकॉलमध्ये आहे काय. थांब तुझी कंप्लेंटच करतो. तुझी इथली ड्युटीज बंद करायला लावतो. चला. अहो नाही सर असं नका करू प्लीज सर. ऐक
दिशा मॅडम, तुम्हाला सरांनी बोलवले. हां. सर आत येऊ? यस, कमिंग. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. हॅव अ सीट दिशा. थँक्यू सर. दिशा, तू एक आठवडा झालं ड्युटीवर नाही आलीस. कुणाला काय कळवलंही नाहीस. काय झालं? बरं, तू कंपनी जॉईन केल्यापासून एकही दिवस सुट्टी घेतली नाहीस. मग अचानक काय झालं? सर, मी यापुढे ड्युटीवर नाही येऊ शकणार. मी रिझाईन करते. काय? रिझाईन? यस सर. साईटवरती किंवा ऑफिसमध्ये तुला काही त्रास होतोय का? नाही नाही सर, अजिबात नाही. मग एकदम रिझाईन देते, काय प्रॉब्लेम आहे? सर, पर्सनल प्रॉब्लेममुळे मी हा निर्णय घेतलाय. हे बघ दिशा, प्रॉब्लेम्स कोणाला नसतात. आणि जॉब सोडून प्रॉब्लेम्स सुटणार आहे तुझे? नाही सर, पण मला या सर्व कटकटीपासून मोकळं व्हायचं आहे. आणि म्हणूनच मी सुसाईड करण्याचाही प्रयत्न केला होता. व्हाट? सुसाईड? हो सर, मी पॉइझन प्यायले होते. हॉस्पिटललाही ॲडमिट होते मी काही दिवस. म्हणून मी ड्युटीवर नाही येऊ शकले. दिशा, एक्झॅक्टली तू कशामुळे पाऊल उचललंस? हे बघ दिशा, तू मला माझ्या मुलीसारखी आहेस. तुझा काहीही प्रॉब्लेम असेल तर तू माझ्याशी शेअर करू शकतेस. तुझ्या बर्थडेलाही मी पाहिलं तर तू नर्वस दिसत होतीस. स्पीक अप दिशा, बोल. माहेरी पाहिलेली स्वप्न सासरी भंग व्हायला लागलेत. आता त्या आईबाबांकडे मी आशेने बघत होती, त्यांनीही निराशा केली. आता बाहेर लवकर. आई, काय झालं का एवढं नाचायला? अगं, उड्या का मारताय? आई, तुला माहितीये मी कॉलेजमध्ये पहिली आलीये. अगं बाई, काय सांगतेस काय? ए, साखरे पटकन. बाबा बाबा, ऐकलात का? मी कॉलेजमध्ये पहिली आलीये. आता तुम्ही कसं आपली मान आयटीत वर करून चालायचं? कसं? लेफ्ट राईट लेफ्ट, लेफ्ट राईट लेफ्ट, लेफ्ट राईट लेफ्ट. अटेन्शन. अगं हो हो. हे बघ, तू जशी आनंदाची बातमी दिलीस की नाही आम्हाला, तुझ्यासाठी पण आमच्याकडे एक आनंदाची बातमी आहे. हे घे. आनंदाची बातमी? कोणती? अगं सांगते. सांग पटकन. हो सांगते. हे बघ, आज तुला संध्याकाळी बघायला एक राजकुमार येणार आहे. मला बघायला राजकुमार? म्हणजे? अगं, म्हणजे तो राजकुमार आपल्या राजकुमारीला, म्हणजे तुला बघायला येणार आहे. एवढं पण कळत नाही का तुला? वेडा बाई. ए नाही आई, मला इतके लोक नाही लग्न करायचंय. प्लीज तू मला उगाच त्या मंदिरामध्ये नको अडकावूस. बाबा बाबा, मला लग्न नाही करायचंय. मला पुढे शिकायचंय, मला मोठे मॅडम व्हायचंय. हे बघ पोरी, अगं देवाच्या कृपेने खूप मोठं आणि चांगलं स्थळ चालून आलेलं आहे. खूप भाग्यवान आहेस बेटा तू. पण बाबा, माझ्या स्वप्नांचं काय? अगं वेडा बाई, सासरी जाऊन तुझे स्वप्न पूर्ण व्हायला अधिक बळ मिळेल. असं नसतो हो बाबा. हे बघ दिशा, ही सोरीक जर जमली नर तर फक्त तुझच नाही, तुझ्या पाठीमागून तुझ्या भावंडांचे भलं होईल. अगं समाजात खूप मोठा मान सन्मान आहे त्यांचा, समजलं का? अहो, समजाव तिला. नवऱ्याच्या घरी जाऊन काय ती स्वप्न पूर्ण कर म्हणावं. हे बघ दिशा, नीट विचार कर. आई, एक विचारू का? माहेरी बघितलेली स्वप्न सासरी पूर्ण होतात का ग? बोल ना ग आई. बाप रे, केवढी धावपळ असताना लग्नात. लग्न पावं करून आणि घर पावं बांधून.
या मणीचा अर्थ आज कळला मला. किती त्या वेदी, किती तो मानपान. जराही आराम करायला वेळ मिळाला नाही बघ आपल्याला. दिशा, आता तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे याची पूर्ण कल्पना आहे मला. तू निवांत होऊन झोप, सकाळी आरामात उठ. तसं मी आईला सांगून आलोय. तू जशी तुझ्या घरी वावरायची ना, अगदी तशी तू या घरी वावर. तुझ्या मनाविरुद्ध काही होणार नाही, त्याची आम्ही सर्वजण काळजी घेऊ. काय प्लीज, मी ते चटईवर झोपू का प्लीज? तुला जे योग्य वाटत ते तू या घरी करू शकतेस. ओके ओके. बर, झोपण्यापूर्वी तेवढी लाईट बंद कर. हो, करते. दिशा, अगं ए दिशा, अगं तुझ्या आईचा फोन आहे बघ. नाही म्हणजे तुम्ही म्हणताय ते पटतंय आम्हाला. अहो, तसंही लेकीच्या घरी राहणं म्हणजे जरा अवघडच असतं. जावयाचा पहिला सण आहे हा. रीतिरिवाजाप्रमाणे सगळा मानपान झाला पाहिजे. अहो, बरोबर आहे तुमचं. आणि हे बघा, तुम्हाला जर मानपान करायचंच आहे ना, तर इथे आमच्या इथे करा ना. हो हो, अगदी अगदी आवडेल आम्हाला. काय हो, थांबा एक मिनिट, यांच्याशी बोला. हॅलो, हां नमस्कार. मी काय म्हणतो वेणबाई, नाही म्हणजे आतापर्यंत तुम्ही तुमच्या मुलीचं खूप काही केलंय, पण आता दिशा आमची जबाबदारी आहे ना. हो हो, हे बघा बरं का वेणबाई, मी तुम्हाला एक विनंती करतो, आपण इथेच सण साजरा करूया ना. हां हो, तेवढा मान ठेवा आमचा. हा बरं बरं, तुम्ही नक्की येताय? सगळ्यांनी यायचं. हा हा, या म्हणावं. हो हो हो, या म्हणून सांगतायत. एक मिनिट, हा देतो. हा दिशाला. हा दिशा, घे. हा आई, बोल ना. अगं मग एवढं सगळं सुरळीत असताना तू सुसाईड करण्याचा प्रयत्न का केलास? परिस्थितीमुळे सर. म्हणजे? अगं नाही जमणार आम्हाला यायला. काकू, माझ्या पुतण्याच्या बारशाला यायचं? हा नाही जमणार आम्हाला. नाही नाही, मला ते काही माहित नाही. तुम्हाला यावंच लागेल. तुमच्यासारख्या देव माणसाच्या आशीर्वादाची माझ्या पुतण्याला गरज आहे. बरं काकू, मी काय बोलते, तुमच्या घरातून गोड बातमी कधी मिळणार? बरं बरं, येते मी. अजून खूप लोकांना आमंत्रण द्यायचं बाकी आहे, चालू द्या तुमचं. अरे हे काय, कुठे गेल्या बाईनी? मी चहा आणला होता ना. अगं तो तुझ्या घशात, नाहीतर तुझ्या आईबापाच्या नरड्यात जाऊन होत. कुठल्या मूर्तारी कार्टी जन्माला आली देव जाणे. आई, तुम्ही सारखं सारखं माझ्या आई वडिलांना का मध्ये आणता? अगं मग काय करू, पूजा करू त्यांची. अगं लग्नाला 4 वर्ष झाली, किती वर्ष वाट बघायची आम्ही? आता ते काय फक्त माझ्या हातामध्ये आहे का? नाही ना, मग जा की आपल्या आईबापाकडे, डॉक्टरला दाखवायला सांग. अगं तुझा प्रॉब्लेम काय आहे ते तरी कळू दे आम्हाला, नाहीतर हे बघ अरविंदचं आम्ही दुसरं लग्न लावून देऊ, सांगून ठेवतोय. काय, दुसरं लग्न? हो हो हो, अरविंदचं दुसरं लग्न. अगं आम्हाला नातवंड हवी आहेत. काय हो, बरोबर आहे ना? त्यांचंही बरोबरच आहे. अहो, आपल्याला पण नातवंडांची हौस आहेच की? हो, पण आता डॉक्टरला दाखवायचं म्हणजे आणखी खूप पैसा लागेल. आधीच लग्नाच्या वेळेला जमीन गहाण ठेवली, आता तर
काही विकावी लागत. अहो पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, शेवटी तिचा नशा. तुम्ही ना या ड्रेस पेक्षा त्या सिक्युरिटी गार्डच्या ड्रेस मध्ये एकदम भारी दिसताय बघा, एकदम डॅशिंग, म्हणजे लेडी सिंगम टाइप्स. तुमच्या सौंदर्य युनिफॉर्म मध्ये जास्त खुलून दिसत, सगळं कसं अगदी उठून दिसत वहिनी. ओ वहिनी. आता अरविंद मध्ये जीवलग मित्र असलं म्हणून काय झालं? तो आणि त्याची आई बाबा तुम्हाला काही कमी त्रास देतात का? माहिती आहे ना मला, लय वाईट वाटतं बघा, पण मी तरी काय करणार. हा पण देवाला मात्र रोज विचारतो हा, केवढी सुंदर आणि नाजूक फूल त्याने आम्हाला दिली असती तर खूप काळजी घेतली असती बघा. कसलाच त्रास होऊ दिला नसता तुम्हाला, अगदीच कसलं. अरे आई शब्द सांगतो, एकदा चान्स तरी देऊन बघा, तुम्हालाही आवडेल. काय ग ए, काय करतेस काय? स्वतःही मरशील आणि आम्हालाही मारशील ना, काय भेद काय तुझा? काय झालं बाबा? काय झालं? अग अख्ख्या घरात गॅसचा वास पसरलाय आणि उलट मलाच विचारते काय झालं म्हणून. अग ए अवकाशे, अगं तुला मरायचंय तर तू एकटी मार ना, पण इथे आमच्या घरात मरू नकोस. कुठल्या मुहूर्तावर अवदासा घरात आली देव जाणे. मुहूर्त तर तुम्हीच काढला होतात ना, आता भोगा आपल्या कर्माची फळ. जोपर्यंत या घरात आहे ना तोपर्यंत मला या घरात शांती मिळणार नाही. चायला रोजची कटकट झाली हिच्यामुळे. झालं झालं हिचं रडगाण असून काय ग, भरल्या घरात नुसती रडतच असतेस दळभद्री मेली. आणि इथे आम्हाला नातवंडांचं तोंड बघायला कधी मिळणार देव जाणे. अग आई बापाने काही शिकवलं नाही तुला? एकतर लग्नात काही दिलं नाही, पद्धती कुठली बघावं तेव्हा रडत असते. बेटा दिशा, तुझ्यासाठी जे जे करायचं होतं ते सगळं केलं आम्ही, तर आता यापुढे फक्त तू आणि तुझं नशीब. हो, अजून दोन मुलं पदरात आहेत आणि त्यांचं सगळं करायचं बाकी. अजून तुला आता जे करायचं आहे ना ते फक्त नवऱ्याच्या घरी राहूनच कर, बस एवढी एक मेहरबानी कर आमच्यावर. बाबा, आई, तुम्ही सुद्धा. आई ऐक ना ग, ए तुझ्या आई बाबाने डॉक्टरला किती पैसा ओतलाय ह्याचं कौतुक नको सांगूस आम्हाला. आली मोठी म्हणे पैसा टाकलाय, आली मोठी शाणी. मी कौतुक करत नाहीच आहे, पण तुमची काही आहे की नाही जबाबदारी? तुम्ही नको का डॉक्टर कडेला माझ्या बरोबर? त्यांनी काय झालं असतं? अहो समजलं असतं ना की नक्की दोष कुणात आहे. तुला काय म्हणायचंय, दोष माझ्यात आहे? अहो पण एकदा डॉक्टर कडे यायला. तुला का मी नामर्द वाटलो? मला नावं ठेवतेस? बघतोस काय? चल चल आत मध्ये चल, प्लीज नका मारू मला, प्लीज.
लागते, सोडा अरविंद, सोडा मला आई। सासरच्या त्रासाला कंटाळल्याने मी शेवटी जॉब करण्याचा निर्णय घेतला आणि मग मी तुमच्या कंपनीमध्ये काम करू लागले। असंही त्या मेहरच्या वागण्यामुळे माझ्या आणि अरविंदमध्ये दुरावा निर्माण झाला होता। जबरदस्तीने माझ्याकडून डिवोर्स पेपरवर साईनही करून घेतली आणि म्हणून मी एके दिवशी त्यांच्या जाचाला वैतागून आत्महत्या करण्याचा हा केविलवाणा प्रयत्नही केला। काय माणसं आहेत हे, जराही माणूस की नाही त्यांना। पण तू त्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायची सोडून सुसाईड अटेम्प्ट केलास? अगं तू जगलीस काय मेलीस काय त्यानं काय फरक पडणार आहे? पण सर मी तरी सुटली असती ना। नाही दिशा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती। अगं तू एक सिक्युरिटी गार्ड आहेस, आपण आपला जीव पणाला लावून दुसऱ्याचा जीव वाचवतो आणि सुसाईड करणं सिक्युरिटी गार्डला नाही शोभत। सर मग मी काय करू, मला कुठलाच मार्ग दिसत नाहीये। हे बघ दिशा, तुझ्यासोबत कोणीच नाही म्हणून काय झालं? तू स्वतःसाठी का नाही जगू शकत? तुझ्यामध्ये किती पोटेन्शियल आहे हे तू पूर्णपणे विसरले आहेस। तुझी स्वप्न तू विसरले आहेस, त्यांना तू पूर्ण करण्याचा प्रयत्न कर। मी तुला मदत करीन आणि दाखवून दे सर्वांना तुझ्यामधली सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा। वहिनी, ओ वहिनी, ये तो आमलाज कशाला रे? आओ साहेब, आमची जुनी ओळख आहे। वाह क्या बात, क्या बात, काय हा रुबाब, काय हा ठाट। तुमच्या बद्दल ऐकलं होतं पण आज आम्ही प्रत्यक्षात पाहिलं। काय ए मिहिर, मला वहिनी नाही मॅडम बोलायचं, मी एक जिल्हाधिकारी आहे। ते सगळं बरोबर आहे पण आपलं नातं तर जुनं आहे ना, ते कसं विसरून चालेल? तुम्ही तरी कुठे विसरलात? तुमच्या आणि अरविंदच्या, नवरा आणि बायकोच्या नाता। अहो अशा रागाने बघू नका, मी अरविंदला राशनिंग कार्डच्या हेराफेरी मध्ये फसवलं पण तुम्ही त्याला सही सलामत बाहेर काढला। असो एवढी कळकळ तर होलायच पाहिजे ना नवऱ्याविषयी।
वहिनी हे बोलू का तुम्ही या साडीपेक्षा त्या सिक्युरिटी गार्डस घेऊन जा याला ए चल रे रात्रीचा प्रसाद कमी झाला वाटतंय हे लेटर बनवा आणि या कामात त्यांना माहिती द्या मॅडम आतमध्ये येऊ का हा या हा पाठवून द्या ओके मॅडम हे नमूद केलंय त्याच्या हो मॅडम बस गाडेकर तुम्ही जरा बाहेर थांबा ओके मॅडम दिशा तू रागा रागा डिवोर्स पेपर वर सह्या करून आलीस पण जावाई बापूंनी तुला डिवोर्स नाही दिला आम्हाला माफ कर आम्हाला आमची चूक समजली आहे हो दिशा आमचं चुकलं आम्ही तुला विनाकारण खूप त्रास दिला खर तर दोष आमच्या मुलामध्येच होता पण आता ते सगळं क्लिअर झालंय मोठ्या मनाने आम्हाला माफ कर मुली